आपले सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबने दरवर्षीप्रमाणे यंदाही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इको फ्रेंडली म्हणजेच मातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. इको फ्रेंडली क्लबतर्फे गांधीनगरजवळील युनियन बँकेच्या शेजारी प्रतीक अपार्टमेंटमध्ये इको फ्रेंडली बाप्पा हा मातीच्या गणेश मूर्तींचा स्टॉल उभारण्यात आला आहे. इको फ्रेंडली क्लबने विष्णू सगर, आशिष माशाळे, अंबादास भंडारी या मूर्तीकारांकडून शाडू माती आणि लाल मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवून घेतल्या आहेत. मातीच्या गणेश मूर्ती तासाभरात पाण्यात विरघळतील, त्यामुळे या मूर्तींचे आपण आपल्या घरीच विसर्जन करता येणार आहे. मातीचा गणपती घरीच विसर्जन ही संकल्पना अधिकाधिक सोलापूरकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी इको फ्रेंडली क्लब प्रयत्नशील आहे. सगळ्यांना मी आवाहन करते की इथे ज्या इको फ्रेंडली मूर्ती तुम्हाला दिसत आहेत, जे आपण घरी विसर्जन करायचं आहे, एक नवीन प्रघात सगळ्यांनी सुरू केला आहे, तर ह्या मूर्ती पाण्यात लगेच घरगुती विरघळतात आणि जलप्रदूषणासाठी आपण आळा जलप्रदूषणाला खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो, जलजीवांचं रक्षण आपण करू शकतो. तर या सगळ्या मूर्ती आपण सगळ्यांनी घ्याव्यात असं मी आवाहन करते. परशुराम कोकणे सरांकडे या सगळ्या मूर्ती अवेलेबल आहेत आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्यापासून आपण सुरुवात करूया. इको फ्रेंडली क्लबच्या या चळवळीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रोत्साहन दिल्याचे क्लबचे समन्वयक अजित कोकणे यांनी सांगितले. यावेळी आपले सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे झाले पाहिजेत. आम्ही दरवर्षी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करतो. इको फ्रेंडली क्लबच्या स्टॉलला खूप सुंदर मातीच्या गणपतीच्या मूर्ती आहेत. आम्ही मातीचा इको फ्रेंडली बाप्पा बुक केला आहे असे यावेळी गणेश भक्तांनी सांगितले. आम्ही आता इको फ्रेंडली क्लबच्या पर्यावरणपूरक गणपती मूर्तीच्या स्टॉलला व्हिजिट केली आहे आणि खूप खूप छान आणि सुबक मूर्त्या आहेत तिथे, आम्हाला अतिशय आवडल्या. आणि आम्ही गेले 5 वर्षापासून घरात पर्यावरणपूरक मातीच्या गणपतींचा उपयोग करतोय घरी, कारण की ज्याच्यामुळे पर्यावरणाला काहीच हानी होत नाही. आधी आम्ही POP वापरत होतो, त्याचे तोटे काय आहेत हे खूप उशिरा कळले आपल्याला. आता या आम्ही हे घरीच विसर्जन करतो, घरातल्या घरात पिपामध्ये त्यात छान सजावट करून आम्ही ते जे समाधान असतं की आपल्यासमोर आपला गणपती विसर्जन होतं, बाहेर कुठं असं पडत नाही आहे रस्त्यावरती वगैरे, त्याचा खूप आनंद मिळतो. आणि त्याच मातीपासून आम्ही एक रोपही लावतो, त्यामुळं याचा खूप फायदा आणि खूप जणांनी या स्टॉलला येऊन व्हिजिट करावं ही विनंती.